नमस्कार, प्रेस एज्युकेशन अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी सुचेंद्र देशमुख आणि आज आपण पाहणार आहोत करंट एमसीक्यूज. पहिला आपला क्वेश्चन आहे, हू ओन द प्रेस्टिजियस ग्लोबल एनर्जी प्राइज, प्रतिष्ठित विश्व ऊर्जा पुरस्कार कोणी जिंकला आहे. ओके, काय सांगितलेलं आहे, विश्व ऊर्जा पुरस्कार म्हणजे ग्लोबल एनर्जी प्राइज. काहीतरी दिसतो तुम्हाला ग्लोबल एनर्जी प्राइज. बरेच जणांनी न्यूज पेपर वाचतात, ज्यांना न्यूज पेपर वाचत असतील ते मागच्या काल किंवा परवाच्या न्यूज पेपर मध्ये हा याच्या पुरस्काराविषयी आलेला आहे. हा पुरस्कार पहिल्या भारतीयाला मिळालेला आहे. ओके, त्यांचं नाव काय आहे, त्यांचं नाव हे चार मध्ये कुठलं एबीसीडी हे ऑप्शन आहेत आपल्याकडे, याच्यामध्ये लवकर मला पाहून सांगा याच्यामध्ये कोणाला हा पुरस्कार मिळालेला आहे कुठला, तर ग्लोबल एनर्जी प्राइज फर्स्ट टाइम एका भारतीयाला मिळालेला आहे. तोपर्यंत ग्लोबल एनर्जी प्राइज हे काय आहे त्याच्याविषयी आपण पाहूयात. ग्लोबल एनर्जी प्राइज इज अन इंटरनॅशनल अवॉर्ड इन द फील्ड ऑफ एनर्जी इंडस्ट्री. ओके, एनर्जी इंडस्ट्री मधला हा कसा इंटरनॅशनल अवॉर्ड आहे. तर हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, भारतीय वंशाच्या किंवा भारतीय दास कौशिक राजशेखर जे आहेत त्यांना हा ग्लोबल एनर्जी प्राइज 2022 चा मिळालेला आहे आणि हे प्रथम भारतीय आहेत हे पुरस्कार मिळवणार आहेत. द ग्लोबल एनर्जी प्राइज which is given for the outstanding scientific research and scientific technical development. कशासाठी दिला जातो हा पुरस्कार, outstanding scientific research and scientific technical development साठी हा पुरस्कार दिला जातो. इन द फील्ड ऑफ एनर्जी इट प्रमोट ग्रेटर इफिशियन्सी अँड एन्व्हायरमेंटल सिक्युरिटी फॉर एनर्जी सोर्सेस ऑन अर्थ. हा पुरस्कार नोबेल विजेते 2002 चे जे नोबेल विजेते आहेत फिजिक्स मधले, त्यांचं नाव काय आहे, झोरेस अल्फ्रो यांनी हा पुरस्काराची सुरुवात केलेली आहे आणि हा पुरस्कार रशियाची राजधानी मॉस्को इथे दिला जातो. लक्षात आलं मित्रांनो, कुठला पुरस्कार आहे, विश्व ऊर्जा पुरस्कार, त्यालाच आपण काय म्हणतो तर ग्लोबल एनर्जी प्राइज असं म्हणतोय. तो कोणाला दिलेला आहे 2022 मध्ये, तर दास कौशिक राजशेखर यांना मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. सेकंड क्वेश्चन आहे, इंडिया प्लेसेस 33rd ऍट द 2022 वर्ल्ड ऍथलेटिक चॅम्पियनशिप, विच कंट्री ओन मोस्ट गोल्ड मेडल्स. भारत 2022 च्या विश्व ऍथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये 33व्या स्थानावर आहे. कितव्या आहे मित्रांनो, तर 33व्या स्थानावर आहे. यामध्ये सर्वात जास्त गोल्ड मेडल कुठल्या देशाने जिंकलेले आहेत. ओके, भारताचा नंबर बघा 33वा आलाय, म्हणजे किती आपण आणखी ऍथलेटिक्स या खेळामध्ये किती मागे आहोत याचे स्थान आपल्याला दर्शवतं. याच्यामध्ये पहिला नंबर कोणाचा आलेला, ही ऍथलेटिक चॅम्पियनशिप कुठे पार पडलेली आहे, ओरेगॉन 2022 ची पडलेली आहे. हा कुठे होतो, ओरेगॉन USA मध्ये हा प्लेस आहे. ओके, इथे ही चॅम्पियनशिप पार पडलेली आहे. तर या चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड मेडल सर्वात जास्त कोणी मिळवलेले आहे, त्याचं आन्सर आहे USA, इथोपिया, जमैका, चॅड. याच्यामध्ये कुठला असेल, तर याच्यामध्ये याचा आन्सर आहे USA. याच्याविषयी डिटेल मध्ये बघूयात आपण. युनायटेड स्टेटने सर्वात जास्त 13 गोल्ड मेडल या चॅम्पियनशिप मध्ये मिळवलेले आहेत. त्या खालोखालत इथोपियाने 4 मिळवलेले आहेत, जमैका, केनिया प्रत्येकी आणि चायना या प्रत्येकीने 2-2 गोल्ड मेडल मिळवलेले आहेत. टोटल युनायटेड स्टेटने 33 मेडल्स मिळवलेले आहेत. त्याच्यानंतर इथोपिया, जमैका आणि केनियाने प्रत्येकी 10 मेडल मिळवलेले आहेत आणि चायनाने 6 मेडल मिळवलेले आहेत. याच्यामध्ये आपल्या भारताचा नंबर हा 33व्या क्रमांकाला आपला. ओके, भारत येतो, भारताचा क्रमांक 33वा आहे. भारताने काय मिळवलेलं आहे याच्यामध्ये, एक ब्रॉन्ज मिळवलं, टोटल एकच ब्रॉन्ज मेडल मिळवलेला आहे. तो कोणी मिळवलेला आहे, भारताच्या नीरज चोप्रा यांनी भालाफेकी मध्ये हे ब्रॉन्ज मेडल मिळवलेलं आहे. आतापर्यंत इतिहासामध्ये वर्ल्ड ऍथलेटिक चॅम्पियनशिपच्या भारताला 2 मेडल मिळालेले आहेत, एक 2022 साली आणि याच्या अगोदर 2003 साली जे आपल्या लॉन्ग ब्रॉन्ज मेडल मिळालेलं आहे. कशामध्ये ब्रॉन्ज मेडल मिळालेलं आहे, तर लॉन्ग जम्प मध्ये मिळालेलं आहे. ते कोणाला, अंजू बॉबी जॉर्ज यांनी ब्रॉन्झ मेडल 2003 सालच्या लॉन्ग जम्प मध्ये मिळवलेलं आहे वर्ल्ड ऍथलेटिक चॅम्पियनशिपचे. ओके, हे लक्षात असू द्या. 2023 मध्ये आता वर्ल्ड ऍथलेटिक चॅम्पियनशिप आहे, ती बुडापेस्टला होणार आहे. आताचे जे ही ऍडिशन होती वर्ल्ड ऍथलेटिक चॅम्पियनशिप 2022 ची,
ती 18th एडिशन होती. ओके 18वी एडिशन होती. आता 19वी कुठे होणार आहे तो बुडापेस्टला होणार आहे. आणि 2025 सालची जी एडिशन आहे ती कुठे होणार आहे जपान टोकियो या ठिकाणी होणार आहे. ती कितवी एडिशन असणार आहे या वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिपची 20वी एडिशन असणार आहे. ओके क्लियर. यानंतर नेक्स्ट विच नेक्स्ट क्वेश्चन आहे विच कंट्री हॅज डिसाइडेड टू क्विट द इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आफ्टर 2024. कोणत्या देशाने 2024 नंतर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता बऱ्याच लोकांना माहिती असेल का माहिती सर्वांना माहिती असेल इंटरनॅशनल स्पेस स्टेशन काय आहे ते कुठे असतं. ते आकाशामध्ये एक आपण आकाशामध्ये प्रयोगशाळा बनवलेली आहे. यामध्ये टोटली पाच देशांनी मिळून आकाशामध्ये प्रयोगशाळा बनवलेली आहे. या एक प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्ट मधून एक देश माघार घेणार आहे कधी तर 2024 साली. तो कुठला देश आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर कुठला असेल जर्मनी फ्रान्स युएसए आणि रशिया. याचा आन्सर काय आहे. आन्सर काय असेल मित्रांनो याचं लवकर सांगा कमेंट मध्ये. याचा आन्सर आहे रशिया. रशिया हा 2024 नंतर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनचा भाग राहणार नाही. ओके आता हे कुठल्या पाच देश आहेत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन मध्ये त्यांचा सहभाग आहे. द इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ISS म्हणतो त्याला इज द लार्जेस्ट मॉड्युलर स्पेस स्टेशन करंटली इन लो अर्थ ऑर्बिट. ओके आता बऱ्याच विद्यार्थ्यांना लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय कळत नाही. लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय आहे. 2000 किलोमीटर पेक्षा कमी अल्टिट्यूड. ओके त्याला आपण काय म्हणतो लो अर्थ ऑर्बिट. या ऑर्बिट मध्ये स्पेस स्टेशन आहे. इट इज मल्टीनॅशनल कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्ट इन्व्हॉल्विंग 5 पार्टिसिपेटिंग स्पेस एजन्सीज. म्हणजे या स्पेस एजन्सीज आहेत ज्याच्यावर एक महत्वाचा क्वेश्चन येऊ शकतो हे लक्षात ठेवणे हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये आहे फर्स्ट नासा. ओके सेकंड आहे नासा कुठली आहे युनायटेड स्टेट्सची आहे. सेकंड आहे रॉसकॉस्मॉस ही कुठली आहे रशियाची. म्हणजे रॉसकॉस्मॉस यांनी रशियाची जी एजन्सी आहे ते या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधून बाहेर पडत आहेत. त्याच्यानंतर आहे जॅक्सा. जॅक्सा ही कुठली आहे तर ही जॅक्सा जपानची आहे. त्याच्यानंतर आहे युरोपची कुठली आहे तर ESA युरोपची आहे. आणि CSA ही कॅनडाची आहे. ओके हे महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. याच्यावर सुद्धा कुठली स्पेस एजन्सी कुठल्या देशाची आहे याच्यावरती सुद्धा महत्वाचा क्वेश्चन येऊ शकतो. आज आपण इथेच थांबूयात. थँक्यू.